प्रॉब्लम सेट 1.4 लास्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 4 दिस वन इज द फर्स्ट इक्वेशन दिस वन इज द सेकंड इक्वेशन सी हियर 1 अपॉन 3x प्लस y प्लस 1 अपॉन 3x माइनस y इज इक्वल 3 अपॉन 4 हियर आल्सो 1 अपॉन 2 ब्रैकेट 3x प्लस y माइनस 1 अपॉन 2 ब्रैकेट 3x minus y is equal to 1 upon 8. See? This one is the first equation. Let 1 upon 3x plus y is equal to n. 1 upon 3x minus y is equal to n. This one means m plus this one means n. Is equal to 3 upon 4. There is no any coefficient. That's why this one is m plus this one means n is equal to 3 upon 4. To cancel this 4, multiply by 4 to both sides. This 4 apply cancel karayche hai. Mano apan doni bajula 4 ne gunayche multiply. बघायला आपण 4 ने मल्टिप्लाय केलं 4m आलं याला आपण 4 ने मल्टिप्लाय केलं 4n आलं याला जर आपण 4 ने मल्टिप्लाय केलं तर 4 आणि 4 काय होती कॅन्सल होती आणि फक्त कोण राहणार 3 अशा प्रकारे आपल्याला फर्स्ट इक्वेशन मिळालं वी कॅन सी दिस वन इज द फर्स्ट इक्वेशन नाउ देयर इज सम चेंज इन द सेकंड इक्वेशन यू कॅन सी हियर 1 अपॉन 2 ब्रैकेट 3x प्लस y माइनस 1 अपॉन 2 ब्रैकेट 3x माइनस y इज इक्वल टू 1 अपॉन 8 नाउ सी वेरी केयरफुल यू कैन सी 2 इज एज अ डिनोमिनेटर दैट्स व्हाई आई हैव रिटन दिस वन यू कैन सी आई एम पार्टेड दिस वन 1 अपॉन 2 इनटू 1 अपॉन 3x माइनस प्लस y यू कैन सी 1 1 1 आपण यांचा मल्टिप्लाय केला तर पुन्हा ह्याच संख्या येतील बघा फक्त आपण काय केलं वर न्यूमरेटर कोणत्या वन घेतलं 1 अपॉन 2 इज इक्वल टू 1 अपॉन 3x प्लस मायनस 1 अपॉन 2 इथे पण आपण फक्त कोण घ्यायचं 1 अपॉन 3x मायनस 1 इज इक्वल टू 1 अपॉन 8 बघा का याला आपण कन्सिडर केलेलं आहे एम याला आपण कन्सिडर केलेलं आहे एन सी 1 upon 3x plus y. This one means m. This one means n. Now make the multiply. M into 1 is equal to m. But you can see, 2 is a denominator. That's why m upon 2 minus n into 1 means n upon 2 is equal to 1 upon 8. इथे बघा लक्षात घ्या व्यवस्थित इथे बघा 2 जे आहे ते डिनोमिनेटर आहे त्यामुळे 2 खालीच राहणार आपण याला अक्षर मानतोय एम याला अक्षर मानतो एन म्हणून बघा अशा प्रकारे एम अपॉन 2 मायनस एन अपॉन 2 इज इक्वल टू 1 अपॉन 8 आपल्याला 2 2 1 8 हे सगळे कॅन्सल करायचे म्हणून आपण काय केलं मल्टिप्लाय बाय 8 टू बोथ साइड्स दोन्ही बाजूला 8 ने गुणायचं मल्टिप्लाय करायचं ते मी दाखवलंय बघा याला 8 ने मल्टिप्लाय केलं याला 8 ने मल्टिप्लाय केलं याला पण 8 ने मल्टिप्लाय केलं इथे बघा 2 4 8 2 4 8 8 1 8 आणि 8 कॅन्सल इथे बघा 4m मायनस 4n 8 ला 8 कॅन्सल झालेलं आहे त्यामुळे कोण आलेला आहे 1 आलेला आहे बघा इक्वेशन काय मिळालं बघा 4m मायनस 4n इज इक्वल टू 1 अशा प्रकारे इक्वेशन सेकंड आहे It's very important to form the equations. Now it's very easy to solve it. You can see here. In the first equation, you can see plus 4. In the second equation, there is minus 4n. Here is plus 4n, here is minus 4n. Addition of equation 1 and 2. Addition of equation 1 and 2. Equation 1 and 2 is very skill. प्लस 4n मायनस 4n कॅन्सल झाले हे 4n आणि 4n चे ऍडिशन केली 8m आलं 3 प्लस 1 ऍडिशन आपल्याला 4 आले
m is equal to 4 upon 8. 4 1s are 4, 4 2s are 8. That's why value of m is equal to 1 upon 2. See. Now put this value in equation number 1. 4m plus 4m is equal to 3. What is the value of m? You can see value of m is 1 upon 2. M means 1 upon 2. 2 2s are 4. See. 2 plus 4m is equal to 3. A plus 2 is equal to the polygon again and minus the, sorry, plus 2. Tikada gala minus 2 dare. 3 madu 2 minus 1. N ची वैल्यू बगा, हेशु 4 इंटू, इने के लिए डिवाइड होते हैं, उन N ची वैल्यू लिए 1 upon 4, you can see here, value of M is 1 upon 2, and value of N is 1 upon 4, now substitute values of M and N, you can see, M is equal to 1 upon 2, M means 1 upon X plus Y, M means 1 upon X plus Y, is equal to 1 upon 2, make the cross multiply. Any other multiply? One name multiply. Two name one na multiply. Asha praga equation third me aale. N chi value thi 1 upon 4. N apan kunala consider kele hoto. 1 upon 3x minus y. 1 upon 4 cross multiply. Ela one name multiply kele. Ela one name multiply kele. Value change hotne baga. Equation fourth me aale. Ite baga. Equation madhe ite plus y. इतने माइनस वाई तो हमने अपने एडिशन के लिए प्लस वाई माइनस वाई कैंसिल करें 3x 3x 6x 2 आने 4 ची एडिशन 6 या 6 ने अपन या 6 ला डिवाइड के लो x ची वैल्यू आनी 1 पुट दिस वैल्यू x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 3 सी x ची वैल्यू 1 3 1 जा 3 प्लस 3 अपन साइड चेंज के लो माइनस 3 जाने 3 मधून 1 माइनस झाला 1 and sign of the greater number. That's why solutions. X is equal to 1 and Y is equal to minus 1. In this way, up to this, we have completed 1.4.